माजी आमदार अनिल गोटे यांनी सिंदखेड राजा येथील एका भाषणामध्ये पोलिसांबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केलेले आहे आणि त्यांच्या याच वक्तव्याबद्दल गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली कठोर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे देखील सांगितले आहे नक्की काय वक्तव्य केले पाहूयात या बातमीमध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जबाबदारी पार पडत असताना अनिल गोटे यांनी हे वक्तव्य केल्यामुळे संबंधित ऑडिओ क्लिप ताब्यामध्ये घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वृत्त गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे माजी आमदार श्री अनिल गोटे यांनी आमच्या पोलिसांच्या बद्दल सिंदखेड राजा या ठिकाणी भाषणात बोलताना जे अत्यंत खालच्या थराचं आणि लज्जा निर्माण करणारं विधान केलेलं आहे बाबतीत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हादेखील दाखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे संपूर्ण जबाबदारीनं पोलीस खातं काम करत असताना जनतेचं रक्षण पोलीस खातं करत असताना अठरा अठरा तास जनतेच्या रक्षणासाठी आपल्या घरादारापासून बाहेर राहून काम करत असताना असं कर्तव्य चोख पद्धतीनं बजावणाऱ्या आमच्या पोलीस दलाबद्दल विधिमंडळाचे सदस्य राहिलेल्या माजी सदस्य असणाऱ्या श्री अनिल गोटे यांच्यासारख्या माणसानं हे कृत्य जे केलेलं आहे किंवा के हे जे वक्तव्य केलेलं आहे ते गुन्हा तर दाखल आपण केलेलंच आहे गुन्ह्याचा सखोल तपास केला जाईल गुन्ह्याची सखोल चौकशी केली जाईल त्या ऑडिओ क्लिप तातडीनं सगळ्या ताब्यात घेऊन त्या तपासल्या जातील आणि कठोर कारवाई त्यांच्यावरती अशा पद्धतीनं वक्तव्य केल्याबद्दल आमच्या पोलिसांकडनं निश्चितपणानं केली जाईल